रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिंडेवाडी आणि नागनवाडी प्रकल्पासाठी 76 कोटी रुपयाचा निधी ह्या ठिकाणी दिंडेवाडी बारवे नागनवाडी ह्या प्रकल्पासाठी दिलेला आहे। काही लोक ह्या मतदारसंघामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी निधी दिल्यानंतर औपचारिकता म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव देवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पूजन करण्याचा कार्यक्रम ह्या काही दिवसापूर्वी आम्ही घेतला। आणि मग ह्या ठिकाणी काही लोक सुरत आणि गुवाहाटी आणि गुवाहाटीमधून मिळालेले 50 खोके हे लपवण्यासाठी किविलवाना प्रयत्न करत आहेत आणि ह्या ठिकाणी पाणीपूजन करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करत आहेत। त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज निदर्शनं करत आहोत। काळी पट्टी बांधून आम्ही शासनाचा निषेध करत आहोत की त्या ठिकाणी आधी पुनर्वसन आणि मगच पाणीपूजन करा, अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका असेल। भविष्यकाळात आपण जर ह्या गोष्टीचं जर पुनर्वसन जर नाही केलं तर शिवसेना ह्या ठिकाणी आपल्याला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। उद्धव बनो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आधी पुनर्वसन मग पाणी पूजन, आधी पुनर्वसन मग पाणी पूजन, आधी पुनर्वसन मग पाणी पूजन। माननीय आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। गद्दारांचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। गद्दारांचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।